माझं सोलापूर न्यूज चॅनल। शरम वाटू द्या जनावरांनाही असं कोणी मारत नाही असं म्हणत संजय पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे। हा पूर्वनियोजित कट असल्याचा नक्की आम्हाला संशय येतोय, कारण इंडिया एक तरफ बैठक चालू आहे, देशभरातली सगळी एकत्र आली आहेत आणि हे सध्याचं असलेलं विद्यमान सरकार, राज्य सरकार असू दे केंद्र सरकार असू दे, भ्रमिष्ठ झाले असा आमचा आरोप आहे। कारण अशा पद्धतीने जनावरांना सुद्धा कोण मारत नाही, अशा पद्धतीने आपल्या मराठा समाजाला मारले, कशासाठी मारलं, आपल्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीने आपला हक्क मागण्यासाठी तुमच्याकडे आलेले आहेत, म्हणून तुम्ही त्यांना मारहाण करता। शरम वाटली पाहिजे या लोकांना। वास्तविक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा ह्या लोकांनी आश्वासन दिलं आहे, आता तर तुमचं राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, जे काही कायदे करायचे आहेत मराठ्यांसाठी ते तुम्ही करू शकता, परंतु तुम्ही मराठ्यांची चेष्टा करताय, मराठ्यांची भावनेशी खेळताय, मराठ्यांना फसवण्याचं काम मराठ्यांनी तुम्ही केलेलं आहे। हा मराठा कधीही विसरणार नाही, भविष्यात प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं बाकी आमचं निश्चित झालेलं आहे आता। कारण अनेक वेळा आंदोलन झालेत, अनेक वेळा बैठका झालेत, प्रत्येक जण कधी म्हणतं मुंबईत बैठक घेऊ, कोण म्हणतं केंद्रात बैठक घेऊ, कुठेतरी घ्या आणि मराठ्यांना न्याय द्या। एक वेळ अशी होती जेव्हा हीच लोक विरोधी पक्षात होती, त्यावेळी सांगितलं होतं आमच्या हातचा मळ आहे, कुठं गेला मळ आता फडणवीस साहेब, कुठं अजितदादा तुम्ही काय करताय, मुख्यमंत्री काय करतायत, मराठ्यांना लाठ्याल करताय, तुम्ही जनावरासारखं मारताय, हवेत गोळीबार करताय, हे अशोभनीय आहे। ताबडतोब उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।